तर आपण पाहतोय उद्योग विश्वातनं ही दुःखद बातमी समोर येते. उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालंय. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खरं तर चिंताजनकच होती आणि प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांचं पार्थिव सध्या NCPM या ठिकाणी आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी तिथे ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान त्यानंतर नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंत त्यांची अंत्ययात्रासुद्धा काढण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. रतन टाटा हे खरं तर भारतातलं एक असं नाव आहे ज्यांच्यासाठी प्रत्येक भारतीय खरं तर हळहळत असेल. कारण एक उद्योगपती मोठ्या क्षेत्रातलं हे नाव असूनसुद्धा अगदी जमिनीशी नाळ जोडलेला हा माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. अधिकची माहिती आपण त्यांच्या संदर्भातली जाणून घेऊया. त्यांचा हा प्रवास कसा होता? 28 डिसेंबरला त्यांचा जन्म झाला. ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योग यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर टाटा ग्रुपचे ते माजी अध्यक्ष होते. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे ते सर्वेसर्वा राहिलेत. तर ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत ते अंतरिम अध्यक्ष होते. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण असे सर्वोच्च नागरी सन्मानसुद्धा प्राप्त झाले. महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला. यामध्ये स्टील शॉप फ्लोअरवर काम करत 1962 मध्ये टाटा समूहात ते सामील झाले. 1990 साली रतन टाटा यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यानंतर टाटांच्या नेतृत्वामध्ये टाटा समूहाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. जॅग्वार, लँड रोवर, टेटली टी आणि कोरस स्टील या कंपन्यांची त्यांनी खरेदी केली. जनतेसाठी परवडणारी कार तयार करण्याचं स्वप्न त्यांनी 2008 मध्ये पाहिलं आणि त्यांनी नॅनो कार या ठिकाणी अस्तित्वात आणली. हा भारतीय उत्पादन आणि नवनिर्मितीसाठी एक क्रांतिकारी क्षण होता. आज नॅनो कार बरेच जण वापरतात. व्यवसायात व्यतिरिक्त टाटांच्या परोपकारासाठी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात ओळखले जातात. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासामध्ये सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलंय. तर उद्योगपती रतन टाटा यांचं आज निधन झाल्यामुळे सगळेच हळहळ व्यक्त करतायत. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. उद्योगपती रतन टाटा हे टाटा संस्थेचे माजी चेअरमन आणि बरंच काही योगदान त्यांनी इतर क्षेत्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे. खरं तर महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसांपूर्वी रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त होतं. मात्र रतन टाटा यांनी स्वतः सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत या संदर्भातला खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचं त्यांनी या निवेदनामध्ये म्हटलं होतं. तर माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र काल दुपारपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा त्यांचं अखेर निधन झालंय. या संदर्भात शरद पवार यांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली आहे. शरद पवार रतन टाटांसंदर्भात काय म्हणतात आपण बघूयात. आपल्या गौरवास्पद कामगिरीतनं देशाचा लौकिक वाढवणारे उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी संकटांवर मात करण्यासाठी मदतीचा हात देणं हा टाटांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील असं शरद पवार म्हणतात. यासोबतच सामाजिक जाणीवेतनं आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे हे व्यक्तिमत्व रतन टाटा आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शरद पवार यांनीही व्यक्त केली. आपण पाहतो रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी खरं तर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतनं देशाचा लौकिक वाढवणारे असा उल्लेख शरद पवार यांनी केलेला आहे. तर रतन टाटा एक दूरदर्शी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखले जायचे. एक दयाळू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे आणि त्यामुळे त्यांच्या दयाळूपणाच्या स्वभावाचा खरं तर अनेकांना अनुभव आतापर्यंत आलेला आहे. एका रस्त्यावरच्या माणसाला सुद्धा ते अगदी प्रेमानं बोलायचे, अगदी प्रेमानं त्यांच्याशी संवाद साधायचे आणि हाच त्यांचा स्वभाव सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचा. आणि अखेर या रत्नाचं
या ठिकाणी निधन झालेलं आहे. व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व खरं तर त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेलंय. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगलं बनवण्याचा त्यांचा अतूट संकल्प होता आणि त्याच बांधिलकीमुळे ते अगदी लोकप्रिय ठरले.